सवार अपराधियों ने दो घंटे के भीतर अजनी पुलिस थाना परिसर में महिला पुलिसकर्मी सहित 8 लोगों से मोबाइल छीन लिए। रविवार की शाम हुई इन घटना से परिसर में दहशत फैल गई। दरअसल 34 वर्षीय राजकन्या परमेश्वर अंजाले अकोला पुलिस में तैनात है। हनुमान नगर में बाइक पर सवार तीन युवकों ने राजकन्या से मोबाइल छीन लिया। कुकड़े लेआउट निवासी सेवानिवृत्त प्राध्यापक वसंत रामटेके श्याम वंजारी नगर पुल के पास फुटपाथ पर बैठकर मोबाइल देख रहे थे। बाइक पर सवार तीन अपराधी रामटेके से मोबाइल उड़ाकर फरार हो गए। न्यू कैलाश नगर के आशीष वासनिक भी वंजारी नगर पानी की टंकी के पास से जा रहा था, उनसे भी मोबाइल छीन लिया गया। शताब्दी नगर चौक पर सिराजुद्दीन मोहम्मद सोहराबुद्दीन से मोबाइल उड़ा लिया गया। इसी तरह हनुमान नगर के प्राची आगुले मोबाइल पर बात करते हुए घर जा रही थी, बाइक पर सवार तीन लुटेरों ने मोबाइल झपटकर फरार हो गए। क्रीड़ा चौक के पास ऑटो चालक अनिल खैरकर सवारी का इंतजार कर रहे थे, उससे भी मोबाइल लूटा गया। इसी तरह सोनल नामक छात्र से भी मोबाइल उड़ा लिया गया, जिससे स्थानीय क्षेत्र में हड़कंप मच गया है। मामले की गंभीरता को समझते हुए मामले की जांच अजनी पुलिस थाना अंतर्गत की जा रही है, जिसकी जानकारी दी है अजनी पुलिस थाने वरिष्ठ पुलिस निरीक्षक नितिन फटांगरे ने। दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रविवारच्या सायंकाळी अंदाजे 5:30 ते 6:30 दरम्यान आमच्याकडे माहिती प्राप्त झाली की एका दुचाकीवरून तीन अज्ञात युवकांनी सलग जसं विमा चौक, हनुमान नगर बास्केटबॉल ग्राउंड, मेडिकल चौक, वंजारी नगर पाण्याची टाकी, वंजारी नगर ब्रिज या परिसरामध्ये मोबाईल स्नॅचिंग सारखे प्रकार केले आहेत अशी माहिती आमच्याकडे प्राप्त झाली। त्यानुसार आमच्याकडे दोन फिर्यादी आले आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांचे मोबाईल जबरीने चोरल्याबाबत माहिती दिली होती। त्या अनुषंगाने आम्ही अनुक्रमे पोलीस स्टेशनला 695/23 आणि 696/23 असे दोन रॉबरीचे गुन्हे दाखल केलेले आहेत। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ आमचे DBचे API आगरकर आणि त्यांची टीम तसेच इतर बीट मार्शल यांना तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून रवाना केले आणि घटनास्थळावर CCTV फुटेजच्या आधारे आम्हाला त्या फुटेजमध्ये तीन युवक हे एका ॲक्टिवा मोटरसायकलवरनं अशा प्रकारे मोबाईल स्नॅचिंगचे प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले। त्यावरून आम्ही संपूर्ण परिसरामध्ये पेट्रोलिंग करून आणि गुप्त बातमीच्या माहितीच्या आधारे त्यातील तीनही संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यापैकी दोन हे मेजर आहेत आणि एक ज्युएनाईल आहे। तीनही संशयित हे सक्करदरा ताजबाग परिसरातील आहेत। त्यांच्याकडे आम्ही अधिक चौकशी करत आहोत आणि त्यांच्याकडून त्यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न होत आहे, त्यातून त्यांनी चोरी केलेले मोबाईल रिकवर करून पुढील कारवाई करत आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे, BCN News नागपूर।